नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिक मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी आपल्यासाठी मी घेऊन आलेलो, ती म्हणजे आरोग्य विभागामध्ये 8,000 पेक्षाही जास्त जागांसाठी जाहिरात येणार असं आपल्याला न्यूजवर सांगण्यात येत आहे. म्हणजे आजची आहे 17 तारीख, उद्याची आहे 18 तारीख, म्हणजे 18 जानेवारी 2021 ही जाहिरात येणार असं सांगण्यात येत आहे. आणि ही तारीख राजेश टोपे साहेबांनी दिलेली आहे असं इथं सांगण्यात येत आहे न्यूजवर. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 2019 जे फॉर्म भरले होते त्याचं काय झालं, हे सुद्धा अद्याप अस्पष्ट आहे. आणि तारखावर तारखा आपल्याला देण्यात येत आहे. जसं की आपण बघत आहे, कोरोनाचा संपूर्ण काळ इथून निघून गेलेला आहे, तरी पण अजून आरोग्य विभागाची भरती झालेली नाही आहे. ठीक आहे, तर इथं मोठा प्रश्न असा उभा राहतो की फक्त या तारखाच देण्यात येत आहे की काहीतरी याच्यामध्ये तथ्य आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 2021 ज्या विद्यार्थ्यांचं वय शेवट होतं, ठीक आहे, शेवटचं वर्ष होतं, ठीक आहे, तर असे विद्यार्थी आता काय करतील जर नवीन जाहिरात आली तर. आणि जे जुने फॉर्म भरले होते त्यांचा विचार इथे केला जाणार का की त्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागतील, ठीक आहे, किंवा फक्त त्यांचाच विचार करण्यात येणार, नेमकं आहे तरी काय हे अद्याप इथं स्पष्ट झालेलं नाही आहे. म्हणजे उद्या जाहिरात येणार की नाही हे सुद्धा इथं नक्की नाही आहे, कारण बातमी जी अशी आलेली आहे की त्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट स्पष्ट होत नाही आहे की नेमकं इथं जाहिरात कशा प्रकारची असणार तेच अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मग उद्या जाहिरात येणार तरी कशी, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि या व्हिडिओला एवढं शेअर करा की अशा खोट्या बातम्या, म्हणजे अशी आश्वासन किती देण्यात आलेली आहेत पण खरं किती आहे हे आपल्याला उद्या समजणार, ठीक आहे. म्हणजे 18 जानेवारीला तुला कॉमेंट करा, तुम्हाला काय वाटतं ते नक्की. थँक्स फॉर वॉचिंग.